पुढच्या बातमीकडे. यवतमाळच्या पुसद तालुक्यातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. अतिपावसामुळे चिलवाडी गावाजवळ असलेला हा पूल वाहून गेला आणि त्यामुळे चिलवाडी तसेच पोखरी या दोन गावांचा संपर्क अगदी तुटलेला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात पावसाने दमदार एंट्री केली, यामुळे बऱ्याच ठिकाणी याचा वाहतुकीवर देखील परिणाम झाला. जिल्ह्यातील पुसदच्या काही भागात अतिपावसामुळे चिलवाडी गावाजवळ असलेला जुना पूल हा वाहून गेला, त्यामुळे चिलवाडी आणि पोखरी या दोन गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. दोन गावांना जोडणारा पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे येथील वाहतूक ही पूर्णपणे ठप्प आहे. वाहून गेलेल्या या पुलाशेजारी नवीन पुलाचं काम सुरू आहे, मात्र हा पूल वाहतुकीसाठी सज्ज नसल्यामुळे या भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होतीये. पूल वाहून गेल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि पुलाच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं आहे.